महाराष्ट्रातल्या कोट्यवधींचं आराध्य दैवत म्हणजेच विठ्ठल आणि संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर म्हणजेच माऊली. जगात सर्वाधिक संस्कृती आणि परंपरा लाभल्या आहेत त्या आपल्या भारताला, विशेष करून महाराष्ट्र आणि त्यातला आपला औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद पासूनच काही अंतरावरच असलेलं माऊलींचं जन्मस्थान आपेगाव. आपेगाव बद्दल संत नामदेव म्हणतात, मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा, चलावे गोपाळा सहजा सहज, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपेगावी. आपेगावी आले देव ऋषीश्वर, उतरले भार वैष्णवांचे, धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांची कुशी योगी राज, नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे, झाली चौघी जणे याच क्षेत्र. संत निवृत्तीनाथ, संत सोपांदे, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई या चौघांच्याही जन्माने पावन झालेली ही भूमी आणि याच पवित्र भूमीवर हरिभक्त परायण विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या आशीर्वादाने आणि संकल्पनेने साकारली जात आहे भव्य वास्तू संत श्रेष्ठ ज्ञानदेव अर्थात माऊलींचं भव्य मंदिर. नदी पात्राच्या विशाल परिसरात खास नेवासाचा दगड वापरून हे हेमाडपंथी मंदिर उभारण्यात येत आहे. सर्वसामान्यांपासून ते विद्वानांना या मंदिराद्वारे अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञान मिळेल अशी व्यापक कल्पना करून या भव्य मंदिराच्या निर्मितीचे कार्य अविरत सुरू आहे. माऊली हे अवघ्या विश्वाचे गुरु, त्यांचे विचार जनमानसांमध्ये आणखी रुजावेत आणि समस्त जीवांचे जगणे सुकर भावे हाच यामागचा निर्मळ उद्देश, ज्यासाठी आम्हाला तुमची मोलाची साथ हवी आहे. हे कार्य माऊलींचे आहे, आपले आहे.